ग्रामीण भागातील पंचायत राजचे तीन घटक आहेत आणि या तीन घटकांचा कालावधी किती असतो आणि त्यामधील राजकीय व्यक्ती कोणाला राजीनामा देतात त्या संबंधित माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अजय वाघ सर विजयपत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो ग्रामीण भागातील पंचायत राजचे तीन घटक असतात गावामध्ये ग्रामपंचायत गटाच्या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद ग्रामपंचायतीचा कालावधी असतो पाच वर्ष पंचायत समितीचा पण कालावधी पाच वर्ष आणि जिल्हा परिषदेचा कालावधी असतो पाच वर्ष या तीन घटकामध्ये जे राजकीय व्यक्ती असतात त्यांचा कालावधी किती असतो ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा कालावधी पाच वर्ष उपसरपंचा पाच वर्ष आणि सरपंचाचाही कालावधी पाच वर्ष पंचायत समितीचे जे सदस्य असतात त्यांचा कालावधी पाच वर्ष पंचायत समितीचे उपसभापती त्यांचा कार्यकाल अडीच वर्ष आणि सभापतींचा कार्यकालही अडीच वर्ष आता कन्फ्यूज होऊ नका सरपंच उपसरपंच त्यांचा कालावधी पाच वर्ष आहे आणि पंचायत समितीचे सभापती उपसभापती यांचा कार्यकाल अडीच वर्ष आहे त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांचा कार्यकाल अडीच वर्ष आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाल अडीच वर्ष असतो आता कोणता राजकीय व्यक्ती कोणाला राजीनामा देतो ग्रामपंचायतीचे सदस्य राजीनामा देतात सरपंचाला उपसरपंच राजीनामा देतात सरपंचाला सरपंच राजीनामा देतो पंचायत समितीच्या सभापतीला पंचायत समितीचे सदस्य राजीनामा देतात पंचायत समितीच्या सभापतीला पंचायत समितीचे उपसभापती राजीनामा देतात पंचायत समितीच्या सभापतीला आणि पंचायत समितीचे सभापती राजीनामा दे देतात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना जिल्हा परिषदेचे सदस्य राजीनामा देतात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजीनामा देतात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजीनामा देतात विभागीय आयुक्तांना व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा